नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण गणित बुद्धिमत्ता यामधील PYQ सिरीज बघत आहे. या PYQ सिरीजमधील हा पाठ क्रमांक 7 असणार. यापूर्वीचे 6 पाठ बघितले नसेल मुलांनो तर ते सुद्धा तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा नक्की फायदा होणार. त्याचबरोबर मुलांनो, अशा महत्त्वाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशनसाठी आजच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिकसुद्धा. तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मुलांनो, गणित आणि बुद्धिमत्ताची एक लाईव्ह मोफत बॅच सुरू करण्यात आलेली आहे. ही बॅच बघितलं तर अन अकॅडमी लर्निंग ॲपवर मुलांनो ही बॅच सुरू आहे. या बॅचचा टाईम असतो मुलांनो एक सायंकाळी 5:30 आणि रात्री बघितलं तर 8:30. प्रत्येक टाईममध्ये आपण एकूण 25-25 प्रश्न घेतो मुलांनो, म्हणजे एकूण एका दिवसामध्ये तुमचे 50 प्रश्नाचा इथे सराव होणार. आता मुलांनो, ही बॅच जॉईन करण्याचा तुम्हाला नेमका फायदा का होणार? तर मुलांनो, अन अकॅडमी लर्निंग ॲपवर बघा, तिथे एक पोलची फॅसिलिटी आहे. म्हणजे मुलांनो, तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी तिथे मुलांनो मी 30 ते 45 सेकंद तिथे सेट केलेले आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 30 ते 45 सेकंदातच तुम्हाला द्यावं लागणार, आणि त्यामुळे मुलांनो तुम्हाला कमी वेळामध्ये प्रश्न सोडवण्याचा तिथे एक चांगल्या प्रकारचा सराव होणार. त्याचबरोबर एखादा प्रश्न तुमचा चुकला तर त्या प्रश्नावरती तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट तिथे मी समजून सांगणार. त्याचबरोबर मुलांनो, त्या प्रश्नावरती काही शॉर्टकट ट्रिकसुद्धा तुम्हाला तिथे समजून सांगणार. म्हणजे प्रश्न चुकला तरी पण तुम्हाला मुलांनो तिथे तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी मिळणार, त्याचबरोबर तुमचा सरावसुद्धा होणार. त्यासाठी फक्त तुम्हाला अन अकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करायचा आहे, आणि अनलॉक कोडमध्ये मुलांनो हा कोड टाकला तर तुम्हाला सर्व क्लासेस तिथे फ्रीमध्ये बघायला मिळणार. त्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही नोटिफाय मीवर तुम्ही क्लिक करा आणि वेळेवर बरोबर लेक्चर बघण्यासाठी तुम्ही यात चला. पहिला प्रश्न आता बघा, एकूण आपण बघितलं तर 5 प्रश्न घेणार आहोत. हे 5 प्रश्न कोणते ते पहिले सुरुवातीला समजून घेऊ. पहिलं बघितलं तर मुलांनो गुणोत्तरावरचा प्रश्न आहे. यामध्ये फक्त एक समजणं गरजेचं आहे की बघा, पहिल्या आणि बघा शेवटचा या दोघांचा आपल्याला इथे गुणोत्तर काढायला सांगितलं. त्यासाठी आपण कोणती ट्रिक यूज करायला पाहिजे ती बघू. नंतर बघितलं तर 5 क्रमवार संख्या दिलेली आहे, त्याची बेरीज दिलेली आहे, आणि विचारलं आहे दुसरी आणि 5व्या संख्येचा बेरीज विचारली आहे. ही पण एक गोष्ट इथे लक्षात ठेव. त्यानंतर नेक्स्ट बघितलं तुलांनो एक आपल्याला प्रश्न असा ओरल प्रश्न दिलेला आहे. एका संख्येचा 3/4 आणि 2/5 जर 204 असेल तर ती संख्या कोणती असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. नंतर बघितलं तर पर्सेंटेजवरचा प्रश्न दिलेला आहे, आणि नंतर बघितलं तर मुलांनो वैवारी. म्हणजे आपण बघा 5 वेगवेगळ्या प्रकारचे आपण 5 प्रश्न बघणार आहोत, आणि प्रत्येक प्रश्नावरच्या काही शॉर्टकट ट्रिकसुद्धा आपण इथे बघणार आहोत. तर लेक्चरला सुरुवात करतो. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करत चला. त्याचबरोबर एखादा टॉपिक तुम्हाला जमत नसेल तो सुद्धा तुम्ही मुलांनो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावरचे प्रश्न घेऊन येणार. पहिला प्रश्न बघू. आपल्याला प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. ए आणि बीचं गुणोत्तर दिलेलं आहे, त्यानंतर बी आणि सीचं गुणोत्तर दिलेलं आहे. प्रश्न विचारला ए आणि सीचं गुणोत्तर काढा. म्हणजे जेव्हा आपल्याला पहिला आणि बघा शेवटचा पहिल्या आणि शेवटच्या घटकाचं गुणोत्तर म्हटलं असेल त्यावेळेस आपण कोणती ट्रिक यूज करायला पाहिजे त्याकडे लक्ष द्या. इथे बघा मुलांनो ए आणि बीचं गुणोत्तर आहे, त्याला लिहिता येणार a/b. इथं बघा बी आणि सीचं गुणोत्तर दिलेलं आहे, म्हणून याला कसं लिहू b/c. डावीकडे मुलांना आपण इंग्लिश अल्फाबेट घेतले तर उजवीकडे अंक घेऊ तर किती 3/4, आणि इथे बघितलं तर 8/9. त्यानंतर पुढची स्टेप बघितलं तर जी कॅन्सल होते त्यांना कॅन्सल करू. जसं बघा b कॅन्सल झालेला आहे, हा 4 × 4 = 8, 3 × 3 3 × 9, तो उरले किती बघा a आणि दुसरा किती c, बरोबर किती 2/3. म्हणजे उत्तर असणार बघितलं तर 2/3, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे का असणार आपलं उत्तर. फक्त एक लक्षात ठेवा, पहिला आणि शेवटच्यासाठीच आपण ही ट्रिक यूज करू शकतो. पुढचा प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष देसान. आपल्याला म्हटलेला 5 क्रमवार संख्येची बेरीज 270 आहे, तर दुसऱ्या आणि 5व्या संख्येची बेरीज किती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, जेव्हा पण आपल्याला क्रमवार संख्या म्हटलं असेल, जसं बघा 1, 2, 3, 4 आणि 5 ह्या 5 क्रमवार संख्या आहे, तर मुलांनो याची जी मधली संख्या माहिती असेल, मधली संख्या माहिती असेल तर आपल्याला हा प्रश्न सोडवण्यासाठी इझिली आपल्याला कमी वेळ लागणार.
आता मधली संख्या कशी काढायची ब्रांडो, तर मधली संख्या म्हणजे काय असते ब्रांडो, तर या संख्येची सरासरी, या संख्येची सरासरी म्हणजे काय असते तर बघितलं तर मधली संख्या, मग आपल्याला बघितलं ब्रांडो तर एकूण 5 संख्या दिलेल्या आहे आणि त्यांची बेरीज दिलेली आहे 270, तर तिची सरासरी आपल्याला काढता येणार, तर म्हणजे किती बेरीज किती आहे 270 भागेला किती करू 5, याला आपण भागाकार केला ब्रांडो तर उत्तर येते मिळते बघितलं तर 54, म्हणजे या 5 संख्येची सरासरी किती आहे 54, 54 म्हणजे मधली संख्या किती आहे 54, मग याच्या पुढची संख्या कोणती असणार, 54च्या पुढची संख्या बघितलं तर 55 आणि नंतरची बघितलं तर 56, त्याच्या मागची बघितलं तर 53 आणि तिच्या मागची किती 52, पण प्रश्न विचारलेला आहे दुसरी संख्या त्याचबरोबर नंतर म्हटलेला आहे 5वी संख्या यांची बेरीज किती, म्हणजे मुलांनो 53 अधिक किती करू आपण 56, तर हे किती होणार 9 आणि ह्या 10, तर उत्तर असणार 109, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे का आपलं उत्तर असणार. पुढचा प्रश्न बघू, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न समजणं गरजेचं आहे. एका संख्येचे मुलांनो 55% आणि त्याच संख्येचे मुलांनो त्याच, लक्ष दिसा, त्याच संख्येचे 25%, यातील फरक मुलांनो 120 आहे, तर त्याच संख्येचा 75% बरोबर किती, म्हणजे बघा आपल्याला फरक दिलेला आहे त्याच संख्येचा किती मुलांनो बघितलं तर 120, त्यासाठी सिंपल आपण काय करणार मुलांनो, तर हा 55% आणि 25% या दोघाचा फरक घेऊ, तर गणितामध्ये फरक म्हणजे काय असते मुलांनो तर वजाबाकी, म्हणजे या दोन्ही पण आपण शेकडेवारीची पर्सेंटेजची काय करू आपण वजाबाकी करू, 55 मुलांनो 25 गेले तर उरले किती बघितलं तर 30%, म्हणजे 30% बरोबर किती असणार 120, प्रश्न विचारला 75%, म्हणजे 75% बरोबर किती, तर प्रश्नचिन्ह बरोबर या दोन संख्येचा तिरपा गुणाकार 120 गुणेला 75% आणि भागेला बघितलं तर 30%, त्यानंतर आपण बघू टक्के काय होणार कॅन्सल होणार, त्याचबरोबर 00 पण कॅन्सल होणार, 3 × 3 = 12, तर सिम्पलची गोष्ट आहे मुलांनो, त्याचा गुणाकार करण्यापेक्षा तोंडी उत्तर काढता येते, 75 × 2 किती होते 150 आणि इथं 4 आहे तर 2 × 2 किती 4, तर म्हणजे किती होणार 300, तर आपलं उत्तर असणार बघितलं तर 300, म्हणजे ऑप्शन क्रमांक फर्स्ट हे का असणार आपलं उत्तर असणार. पुढचा प्रश्न बघू, पुढचा प्रश्न मुलांनो बघा, वयवारी या टॉपिकवरचा प्रश्न आहे. प्रश्न न सॉल्व करता आपण उत्तर काढू शकतो मुलांनो तोंडी उत्तर, फक्त थोडंसं व्हिज्युअलायझेशन आणि आपली प्रॅक्टिस असेल तर हे प्रश्न पण इझिली सॉल्व होणार. आपल्याला बघा ए बी आणि सी यांच्या सध्याच्या वयाची बेरीज दिलेली आहे 90 वर्ष, 6 वर्षापूर्वी यांचे गुणवत्तर 1, 2, 3 आहे, तर एचे सध्याचे वय काय, म्हणजे बघा आपल्याला गुणवत्तर दिलेलं आहे मुलांनो 6 वर्षापूर्वीचं आणि काढायचं आहे बघा सध्याचं वय, म्हणजे हे जे ऑप्शन आहे हे ऑप्शन या सीचे काय असणार सध्याचं वय असणार, मग सध्याचं वय बघितलं आपण एचं बघा सॉरी या सीचं, तर पहिल्या ऑप्शननुसार बघितलं तर सध्याचं वय किती आहे 43, गुणवत्तर दिलेलं आहे 6 वर्षापूर्वीचं म्हणून वजा किती करू 6, तर मग 43 मधून 6 गेले तर उरले किती बघितलं तर 37 बघितलं मुलांनो, तर हे सीचं गुणवत्तर किती आहे, सीचं गुणवत्तर बघितलं तर मुलांनो 3 आहे, म्हणजे सीचं 6 वर्षापूर्वीचं जे वय असेल हे का असणार बघितलं तर 3 पटीत असणार, तर इथं 37 आहे, 37 3 पटीत येत नाही म्हणून पहिलं ऑप्शन चुकीचं असणार. दुसरं ऑप्शनकडे बघू आपण काळजीपूर्वक, लक्ष द्या सध्याचं वय बघितलं सध्याचं वय किती आहे 35, पण आपल्याला पाहायचं आहे 6 वर्षापूर्वीचं म्हणून -6 करू, तर उत्तर येते बघितलं आपण तर 35, मुलांना इथं थोडंसं लिहिण्यामध्ये 35 आहे, त्याच्यामधून मुलांना मी 35 मधून 6 केले तर उत्तर किती येते बघितलं तर 29, 29 मुलांना हे 3 पटीत येत नाही म्हणून हे पण ऑप्शन का असणार चुकीचं. नंतर बघू मुलांना आपण क नंबर, तर 34 आहे, 34 मधून आपण 6 केले तर उत्तर मिळते मुलांना 28, 28 बघितलं तर 3 पटीत येत नाही म्हणून 28 का असणार चुकीचं, म्हणजे क नंबर बघू मुलांनो 42, तर मग 42 मधून 6 केले तर 42 मधून 6 केले मुलांनो तर किती येते बघितलं तर 36, आता 36 मुलांनो या 3 पटीत येते म्हणून उत्तर असणार आपला ऑप्शन क्रमांक 4, म्हणजे कोणता तर 42, म्हणजे आपण हे सर्व मुलांना आपण ओरली आपण काढू शकतो, फक्त आपल्याला थोडंसं व्हिज्युअलाइज होणं खूप गरजेचं आहे, त्यानुसार आपण हे प्रश्न कमी वेळात सॉल्व करता येणार. पुढचा प्रश्न आहे मुलांनो, काळजीपूर्वक लक्ष द्या. एका संख्येचा 3/4 2/5
जर 204 आहे तर ती संख्या कोणती? म्हणजे बघा, कोणती संख्या म्हटलं आपल्याला? 30 संख्या म्हटलं, एक संख्या, ती किती घेऊ? एक्स घेऊ, गुणेला तिचा बघितलं तर 3/4 म्हटलं, आणि या 3/4 म्हटलं, चा म्हणजे गुणाकार, किती मुलांनो? 2/5 बरोबर किती म्हटलेला आहे? 204. तर ती संख्या कोणती? म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. तर मग एक्स बरोबर किती होणार? तर 204 गुणेला या दोघांचा गुणाकार केला तर 5 + 20 छेदात आहे तर इकडे होणार अंशामध्ये. त्याचबरोबर बघा, 3 × 6 तर हे काय होणार? अंशात आहे तर इथे किती होणार? छेदामध्ये. याचा भाग देऊ ना, तर काय येते भाग, त्याच्याकडे लक्ष देऊ. तर बघितलं तर हे आपल्याला दिसून येतं मुलांनो, हे 10 होणार आणि हे किती होणार बघितलं तर 3 होणार. 3 भाग जाते मुलांनो, साईन 3 किती होते? 18. उरले 2 आणि किती? साईन 3 18, साईन 3 × 18, 3 × 7 = 21, 3 × 8 = 24, आणि गुणेला किती करू? 10. तर उत्तर असणार बघा 680, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे का असणार? आपलं उत्तर असणार 2 का? आपलं उत्तर असणार. आता हे 5 प्रश्न बघितले मुलांनो, अशाच टाईपचा आपल्याला क्लास आपण कंटिन्यू करणार आहोत PYQ सिरीजमध्ये. तर फक्त तुम्ही थोडीशी हेल्प करत चला, चॅनलला सबस्क्राईब करत चला, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिकसुद्धा. आपल्याला लवकरात लवकर मुलांनो 1 म्हणजे 1000 आपल्याला सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहे. ओके, चला, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.